कारण जालन्यामध्ये शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीचा छापा पडलाय. जालन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा ईडीकडनं आता तपासणी सुरू झाली आहे. जालन्यातनं मोठी बातमी, शिवसेनेचे आणखी एक नेते आता ईडीच्या रडारवरती आलेले आहेत. अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीचा छापा पडलाय. रवी मुंडे आपल्याला अधिक माहिती देतात. रवी, सकाळी 8:30 वाजल्यापासून ईडीचं पथक त्यांच्या बागेनगर येथील बंगल्यावर आहे आणि अर्जुन खोतकर जे सभापती आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती जालना त्यांनी सुद्धा छापेमारी सुरू आहे. साधारण 12 जणांचं पथक आज सकाळपासून या ठिकाणी तपासणी करत आहे. काही दिवसापूर्वीच आपण ऐकलं होतं की किरीट सोमय यांनी अर्जुन खोतकरांवरती आरोप केलेले होते की कार जालना येथील रामनगर साखर कारखान्याच्या व्यवहारामध्ये ज्या औरंगाबादमध्ये ज्या उद्योजक आणि व्यावसायिकावरती छापेमारी झाली होती त्यांच्याशी त्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केला होता. त्याच अनुषंगाने यापूर्वीची जी तक्रार होती त्या अनुषंगाने ही तपास सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि सकाळी 8:30 वाजल्यापासून त्यांच्या घरी आणि तसेच एपीएमसी मार्केट कमिटीच्या कार्यालयामध्ये छापेमारी सुरू आहे. खरं तर सगळ्यांना आतमधून दरवाजे बंद केलेले आहेत, बाहेर मध्ये प्रवेश नाही आहे आणि अतिशय गेट वगैरे लावून मधल्या ठिकाणी तपासणी सुरू आहे. त्यामुळे अर्जुन खोतकरांची याबाबत अद्यापर्यंत कुठली प्रतिक्रिया मिळू शकली नाही आहे. रवी, ही सगळी चौकशी होत असताना अर्जुन खोतकर नेमके कुठे आहेत? माहिती मिळत आहे की ते सध्या घरीच आहेत आणि जसं की आपण यापूर्वी म्हटलं की किरीट सोमय यांनी त्यांच्यावरती थेट आरोप करून जे औरंगाबाद मधले उद्योजक आणि व्यावसायिक आहेत त्यांच्या मार्फत रामनगर सहकारी साखर कारखान्यासंबंधी त्यांचा जो व्यवहार आहे तो पूर्ण जे संबंध होते त्याची त्यांच्यावरती तक्रार होती. यापूर्वी अर्जुन खोतकरांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आपले काही लाखांचे शेअर्स त्यामध्ये आहोत, आपण भागीदार आहोत, मालक नाही, असं त्यांनी कारखान्यासंबंधी त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं होतं. मात्र आता थेट ईडीची छापेमारी सुरू झाल्यामुळे अर्जुन खोतकर नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नादा रवी, अपडेट जाणून घेत राहू तुर्तास. धन्यवाद. आणि विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी नागपूर आणि कोल्हापूर या दोन ठिकाणी नाट्यमय घडामोडी रंगताना पाहायला मिळतात. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना बिनविरोध निवडून आणायचं आणि त्या बदल्यात कोल्हापूरमधनं काँग्रेसच्या सतेज पाटील यांना बिनविरोध निवडून आणायची